राज्यात तिसरी आघाडी स्थापन होण्याची शक्यता। स्वराज्य पक्ष आणि प्रहारच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक। बैठकीत नव्या आघाडी संदर्भात चाचपणी होणार असल्याची माहिती। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी 3 सप्टेंबरला सुनावणी। विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून याचिका। सरसंघचालक मोहन भागवतांच्या सुरक्षेत वाढ। केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय। उद्या दुर्घटनेच्या निषेधार्थ मविया मैदानात जयंत पाटील, आदित्य ठाकरे, वडेट्टीवार आणि अंबादास दानवेंच्या नेतृत्वात आंदोलन। मालवणमध्ये 144 कलम लागू। मालवणची घटना, महाराष्ट्रावर झालेला मोठा आघात। पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा संजय राऊतांचा आरोप। निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वात SIT चौकशी करा, राऊतांची मागणी। दीपक केसरकरांना जोड्यानं मारलं पाहिजे। दीपक केसरकरांनी पुतळा कोसळल्या प्रकरणी केलेल्या वक्तव्याचा राऊतांकडून समाचार। शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधी पक्ष आक्रमक। योग्य कारवाई होत नाही तोवर लढा सुरूच राहणार। रवींद्र चव्हाण यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, वैभव नाईकांची मागणी। राज ठाकरे बदलापूरमध्ये रवाना। बदलापूरमधील आंदोलकांशी घेणार भेट। राज ठाकरे शाळेतील विद्यार्थ्यांशी साधणार संवाद। नाशिकमध्ये आदिवासींचा मोर्चा। पेसा भरतीवरून राज्यभरातील आदिवासी एकवटणार। मुंबई आग्रा महामार्गावर चक्काचा आंदोलन। मध्य रेल्वेच्या नवीन धोरणाविरोधात मोटरमन आंदोलनाच्या तयारीत। लोकल सेवा विस्कळीत होण्याची शक्यता। ज्यादा काम करण्यास मोटरमनचा विरोध। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।